एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या संदर्भाची तारीखही सांगण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची 30 जूनला शपथ घेतली. जून महिन्यात घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झालं होतं. एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या शपथविधीनंतर पंधरवडा उलटत आला तरी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाहीये. दरम्यान शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरलेली असून येत्या 19 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना तसे संकेत दिलेत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार अशी विचारणा आमदार संजय शिरसाट यांच्याकडे केलेली असताना त्यांनी सांगितलं की उद्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मुंबईमध्ये येत आहेत, त्यांच्यासोबत बैठक होणार आहे. 15 तारखेला आमची एक बैठक आहे, 16 आणि 17ला काही कार्यक्रम आहेत, 18 तारखेला राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि 19 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याशिवाय हे सरकार चालू शकत नाही असंही त्यांनी सांगितलंय. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या सरकारमध्ये 42 च्या आसपास मंत्री राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपाचे 25 ते 27 आणि शिंदे गटाचे 15 ते 17 मंत्री असू शकतात. मात्र या सरकारची वाटचाल कोर्टात सुरू असलेल्या विविध याचिकांवर होणाऱ्या सुनावणीवरही अवलंबून आहे.